नमस्कार, मी अनिकेत। 24 तासच्या मराठी बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। बातम्या जाणूया सविस्तर। नागपूर स्मार्ट सिटीद्वारे बांधण्यात येणाऱ्या 18 किलोमीटर सायकल ट्रॅकचे भूमिपूजन 2 जानेवारी रोजी सकाळी रामगिरीजवळ नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी केले। स्मार्ट सिटीच्या नावावर पारडी येथील भवानी मंदिराचा मार्ग बनवण्यासाठी घरे तोडणाऱ्या स्मार्ट सिटीच्या मुख्य अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाईची मागणी शिव वाहतूक सेनेने पालकमंत्र्यांना निवेदन देऊन केले आहे। निवेदन ते स्मार्ट सिटी बद्दल निवेदन होतं। भवानी मंदिर काही आणि 2 वर्ष अगोदर स्मार्ट सिटीचं कार्य पूर्व नागपूरमध्ये आलं होतं आणि भवानी मंदिरच्या नावावरती अधिकाऱ्यांनी यांचे घर तोडले होते। आतापर्यंत तिथे स्मार्ट सिटीमध्ये आतापर्यंत आली नाही आहेत, फक्त त्यांनी ते यांना फक्त घराचे पैसे दिले आहेत आणि यांचे जे घर तिथून तोडले आहेत त्यांना यांना फ्लॅट आतापर्यंत तिथे भेटला नाही आहेत। त्या कारणामुळं आम्ही मुख्य अधिकारी मॅडमला आम्ही निवेदन दिलं आहेत की आम्हाला सोनोने साहेब आणि मोरुने साहेब यांनी फक्त आम्हाला 15/2020 आम्हाला घरं द्यायचे आश्वासन दिले होते, पर आता 2021 लागले आहेत, त्या कारणामुळं आता त्यांनी आम्हाला घरं दिले नाही आहेत। त्या कारणामुळं आम्ही इथे मॅडमला निवेदन दिलं आहेत की यांनी आम्हाला आता परत अगर आश्वासन दिलं की याच्यावरती कारवाई करावी आणि यांना तिथून निलंबित करावं असं आमची मागणी होती। तर मॅडमनी आम्हाला 15 दिवस आता टाईम दिला आहे की 15 दिवसात आम्ही तुम्हाला घरं देतो आहेत, 15 फरवरीपर्यंत घरं देतो आहेत असं मॅडमनी आम्हाला आश्वासन दिलं आहेत। परंतु अगर आम्हाला अगर तिथपर्यंत बी आश्वासन भेटलं, अगर आम्हाला मकान भेटलं नाहीत आणि यांना प्लॅट भेटले नाहीत, तर शिवसेना आणि हिंदुस्थान कामगार सेनाकडनं पुष्कळ मोठं आंदोलन राहणार आणि इथं येऊन यांना यांचे अधिकारी आहेत जे यांच्या अधिकारीला सांगणार की आतापर्यंत अगर घरं भेटले नाहीत तर आम्ही मोठं आंदोलन करणार। यांना 2.5 वर्ष झाली आहेत की 1.5 वर्षापर्यंत हो याचा अगोदर मी माझ्याच नावावरती यांना ॲप्लिकेशन दिली होती, साहेबांपाशी दिलं होतं, जेव्हा सोनोने साहेब इथे होते सोनोने साहेबाला मी आपला निवेदन दिलं होतं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन केलं होतं की तुम्हाला 15-20 पर्यंत आम्ही घरं देणार, पर आता त्यांनी आम्हाला घरं दिली नाहीत। तर त्या कारणामुळे आम्ही इथं निवेदन घेऊन आलो आहेत, मॅडमपाशी निवेदन दिलं आहेत, मॅडमला विनंती केली आहे की आतापर्यंत अगर आम्हाला आता याचा अगोदर घर भेटणार नाहीत तर आम्ही मोठं आंदोलन करणार अशी आमची निवेदन होत आहे। मौजा पुणापूर पारडी येथील भवानी मंदिर रोड बनवण्यासाठी नागरिकांकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेत त्यांचे घरे तोडण्यात आली। यासाठी ज्यांचे घरे तोडण्यात आली होती त्यांना 2020 पर्यायी भूखंड देण्याचे आश्वासन स्मार्ट सिटीचे मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते, परंतु ग्रसितांना पर्यायी जागा मिळाली नाही। याकरिता लोकांची फसवणूक करणाऱ्या स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी सोनवाणे व मोरुने यांना निलंबित करण्याची मागणी शिव वाहतूक सेनेने केली आहे। ज्या रस्त्यासाठी घरे तोडण्यात आली तो रस्ता मंजूरही झाला नसल्याचा दावासुद्धा शिव वाहतूक सेनेने केला आहे। संत ताजुद्दीन बाबांच्या जन्मदिनाचा उत्साह शहरात पाहायला मिळत आहे। शहरभर मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। रघुजी नगरातील श्री संत ताजुद्दीन बाबा युवा मंडळातर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 26 जानेवारीला स्थापनेचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर 27 तारखेला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। त्यात मोठ्या प्रमाणात युवकांनी रक्तदान केले। संत ताजुद्दीन बाबा जन्माचा उत्सव माजी खासदार कृपाल तुमने यांनी केक कापून साजरा केला। अन्य कार्यक्रमात लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम व 28 तारखेला सांगता कार्यक्रम महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती मंडळाचे राजेश काळे यांनी सांगितली आहे। बाबा ताजुद्दीन इनको सबसे पहले मैं नमन करता हूँ और सर्व धर्म के प्रतीक बाबा ताजुद्दीन का आज जन्मदिन बड़े उत्साह के साथ यहाँ पे मनाया जा रहा है और इस रघुजी नगर क्वार्टर में और पूरे उसी तरह से इस नागपुर नगरी में ये उत्सव रास्ते रास्ते में गली गलियों में बड़े उत्साह के साथ मनाया जा रहा, क्योंकि आप सभी जने जानते हैं कि बाबा ताजुद्दीन के बारे में आप भी जानते हो कि सभी धर्मों के लोग यहाँ पर आते हैं और उनके दर्शन करते हैं। नागपुर में जैसा छोटा ताजबाग और बड़ा ताजबाग है, यहाँ पर भी आज बड़े उत्साह से उनका जन्मदिन मनाया जा रहा है और जनता ने भी सभी धर्मों के लोगों ने एक साथ रहने का ये हम बाबा ताजुद्दीन से सीखे हुए हैं और यहाँ पर काले जी और उनके सभी दोस्त भाइयों ने और बस्ती के लोगों ने ये कार्यक्रम किया। मैं सबको शुभकामनाएं देता हूँ और ऐसी तरह से हमेशा ये उत्साह मनाते रहेंगे ऐसी मैं कामना करता हूँ।
मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने मेहकर आगर व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले असून शासनाने कोरोनाच्या नियमांचे पालन करून वर्ग 5 ते 8 तर अगोदरच 9 ते 12 पर्यंत शाळा सुरू केल्या असून नागरिक आणि शाळेतील विद्यार्थी यांना शाळेत बँकेच्या कामासाठी बाजारासाठी व शासकीय कामासाठी दवाखान्यात जाण्याची गैरसोय व आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने व मेहकर तालुक्यातील ग्रामीण परिसरातील विद्यार्थी व नागरिकांची होत असलेल्या गैरसोयीच्या अनुषंगाने मेहकर आगारात महाराष्ट्र ग्रेड गरीब संघटना यांनी निवेदन दिले व परिवहन मंत्री यांनी लवकरात लवकर दखल घेऊन बस सेवा सुरू करावी नाहीतर आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला. नागपूर शहरापाठोपाठ आता जिल्ह्यातील शिवसेनेत खदखद दिसून येत आहे. शिवसेना जिल्हा कार्यकारिणीत वरिष्ठ पदाधिकारी यांना डावले जात असल्याने शिवसेनेचे प्रस्थ हळूहळू कमी होत असल्याचे आरोप शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी लावले आहे. तर व्ही24 तासच्या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच. पाहत रहा व्ही24 तास. नमस्कार.